अरे इतका बसलो आहे बस आता जेव कर लगा लक्या आज लगा वातावरण इकडं झालंय बहुतेक बिस्कुट वाढत का ना जोरदार पाऊस पडणार बघ आज नाहीतर उद्या पाऊस पडेल थांबा राजभ मी का नाही माझं मत प्रभूवर मारतो आणि पैसे कमवतो प्रभू आता हे काय नवीन भानगड तुम्हाला प्रभू माहित नाही अहो प्रभू हे असं प्लॅटफॉर्म आहे तिथं तुमचं ज्ञान मांडून तुमचं होय का नाही मत सांगून पैसे कमवू शकता हो क्या आर्थिकच काय रे अहो राजा भाऊ समजा तुम्हाला क्रिकेटची आवड आहे परत फायनान्सची आवड आहे युट्यूबची आवड आहे हवामान खात्याची लय जाणकार आहे तर तुम्ही आहे का नाही तुमचं मत होय का नाही मांडायचं आणि तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर पैसे मिळते तुम्हाला म्हणलं क्या ती ॲप विश्वास तुरी आहे का विश्वास अहो 100% विश्वास आहे अहो प्रभू ॲपवर आहे का नाही 70 लाख पेक्षा जास्त लोक आपलं मत मारते ती आणि दररोज पैसे कमवते ती अरे पण ती ॲप वापरायचं कसं मग वापरायचं कसं सांगतो तुम्हाला हो राजा भाऊ लय सोपा आहे प्रभू ॲप वापरणं अहो आता तुम्हाला मी काय प्रश्न दाखवतो आणि त्या प्रश्नावर कसं आपलं मत मांडायचं ते पण तुम्हाला दाखवतो बरोबर बर अहो राजा भाऊ जसं की भारत आणि साऊथ आफ्रिकेचा 3rd वन डे सामना आहे हा तर आहे का नाही मी म्हणतो आज भारत जिंकणार होय होय लक्या T20 सिरीज मध्ये का नाही भारतानं आफ्रिकाला हरवलं होतं आणि आता भारत पण फॉर्मात आहे 100% भारतच जिंकणार बघ अहो राजा भाऊ एवढं जर तुमचं मत ठाम असेल का नाही तर आहे का नाही तुम्ही क्वांटिटी पण वाढू शकता होय हा अरे पण हे जिंकलेले पैसे काढायचं कसं पैसे काढायचं कसं अहो राजा भाऊ पैसे भरणं आणि पैसे काढणं लय सोपं आहे तुम्ही तुमच्या गुगल पे वर पेटीएम वर कार्ड वर पैसे लगेच काढू शकता लोक 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 ही प्रोबो ॲप चांगलं आहे की लका मी आजच डाऊनलोड करतो आणि माझं मत मांडून पैसे कमवतो अहो मग बघताय काय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिल्या बघा आणि तुम्ही जर त्या लिंक वरून डाऊनलोड केलं का नाही तुम्हाला 25 रुपये लगेच मिळून जातील डाऊनलोड करा प्रोबो करा बरं लका मी निघू घेत ना आता लय झालं मला लगा मसर वाढ बघते ती वैरण आणला पाहिजे का नाही मला वय वय जा जा मी पण जातो मला काम आहे डिंगरी ए डिंगरे कुठं चालले आता डिंगरे अगं ओळखलं नाही बी मी तुझा भाऊ अगं मला राखी बांधली होती 100 रुपये दिलेलं आता सोय दिले गे ओळखलं नाही बहुतेक नाहीतर अशी कधी जाणार नाही ती परत भेटूया तिला पप्पाची परी तुम्हाला काय गाडी व्यवस्थित चालवा येत नाही मला उडवलं असते करावं इथं काय रे कुणा बोलला पप्पाची परी तुम्हालाच म्हटलं पप्पाची परी अरे तुला रस्त्याने काय माणसं बिनस जाताना दिसत ना का तुम्हाला काय माणसं दिसत नाही तिथे रस्त्यानं अरे बावटा तुझं लक्ष कुठं तू कुठं तुझं वैरण कुठं तुम्हाला गाडी चालवा येते का बावट कुठला आता हे लागले त्याचं काय करू मी लागले ते जावा जावा तुम्ही तुमच्या मार्गाने वैरण लागा ओ शिंडी सोड माझी शिंडी कशाला धरल्या ह्यो माझा अँटिना अँटिना अरे राजा राजा ह्यांना कस काय माझं नाव माहित तुम्हाला कस काय माझं नाव माहित अरे मला नसेल माहित तर कोणाला माहित असेल तू लहानपणापासून हा लिंग घालतोस आणि ही शेंडी पण मोठी झाली शेंडी लिंग सगळं माहित पण तुम्हाला कस काय माहित मी लिंगा बिंगा घालू तू लहानपणापासून अरे मला नाही ओळखलंस तू नाही राजा असं काय करतोस तुझी लहानपणाची मैत्रीण मी लहानपणाची मैत्रीण तू कोण आठव बघू तुझी शेंडी मला नाही आठवत मी जातो आओ पण तुमचं नाव गाव काहीतरी सांगा का कोणा घेतलाय तुम्ही राजा मी गुड्डी काय गुड्डी तू गुड्डी आहेस अगं गुड्डी तू एवढी मोठी झालीस मी अरे कधी आलीस गावात तू अरे हे ती काय दिवसापूर्वी झाले होय लागलं ना तुला काय होताला बरोबर बरोबर बरं असू दे अगं गाडी जरा व्यवस्थित चालवायची आपण काही शिकत आहे कशी बी गाडी चालवायला चालवत होती तुझं कुठे लक्ष होत बर असू दे असू दे मला बघून लय आनंद झाला बरं का तुला बघून एवढ्या वरच ना आज बघितलंय तू असं करू चला आता माझ्या बरोबर घरी चाकाला
नाही नाही आता मी निघाले बाहेर, तू जा मी संध्या काही भेटतं की तुला. बर 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 चालतंय, पण दमान जा बर का, नाही तर कोणीतरी अंगाव घालतील गाडी. जा 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 दमान दमान जा बर का. हा कर चालू. हा जा दमान जा. बिंगरे ए ए वजा बाजूला सर, मला जायचंय. काय झालंय अगोदर सांग, मग सोड तुम्ही. काय झालंय मग सर, स्वतःच्या मनाला विचार की काय झालंय ती. माझ्या मनाला, अगं माझं मन तर निर्मळ स्वच्छ आहे, माझ्या मनाला काय इच्छा नाही तेव्हा. अरे आज माझ्या आबांची जी हालत आहे ना, ती फक्त तुझ्यामुळं आहे. आबांचं म्हणते मी, अगे ती काय खरं होते मी तेव्हा कावळा बसाय आणि फांदी मोडायला असं झालंय. अख्या गावाला माहीत झालंय, आणि तू काय मला लावून घेतलीस तेव्हा. ते काय नाही, जे काय झालं ते तुझ्यामुळंच झालंय. अगं पण मी कुठं म्हणलं होतं आबा तुम्ही पड चाला म्हणून. मी काय म्हणलं, एक दिवस तुम्ही पण बरमुडीला चाला म्हणून. अरे पण तसं तरी कशाला म्हणायचं. बर बया चुकलं माझं, आज संध्याकाळी घरी येतो आबा नाही ना, साष्टांना नमस्कार घालतो आणि आबांची माफी मागतो, मग तर बस का. तर अजून पण तसंच तुला वाटतंय का नाही मी आबासने शाप दिलाय. मग मी काय करू, तू माझं मला शाप देतो आजपासून नाही आत्ताच आहे की नाही, मी कुठंतरी जा. अरे येड ऐक काय, जे झालं ते बस झालं की, असलं काय बी मागायला नको बोलू. मग असं माझ्या नाराज होऊ नकोस, मी बहीण मांडल्या तुला आणि तूच बोलू नस तर मला कसं वाटतंय माहित आहे का. असू दे चल, केलं तुला माफ, पण परत असली चूक नाही करायची. नाही नाही, आज संध्याकाळी घरी येतो मी आणि आबांची माफी मागतो. नको नको आबा, आधीच तुझ्या चिडून आहे तर आबांचं रक्षांत झालं ना मग येतो. बर बर चालतंय, होय बर जाते आता मी. जा जा. सरपंचांनी सांगितले ती सूचना लिहिली पाहिजे. सावधान, गावात चोराची बॉम्ब उठल्या. पोर पळवून काय इप्रीत घडल्यास गाव जबाबदार नाही. हुकमावरून सरपंच शाळेत गेला होता का नाही वाच की. सर मागे कवा, तुम्ही पण त्याच मापाचायचा नेते तुम्हाला पण जावा घरात बसा जावा जावा घरी. आपण घरी जाऊया, नाही चोर आपल्याला धरून येतील. ए चोर आपल्याला धरून येतील एवढं बार काय डोळ्याची चिपड काढ आणि नीट वा. अरे आपल्या पैसे तर पॉज पडणार आहे, नाही सोन्याची संधी आपल्यासाठी चालू नेते. कसो अध्यक्ष कशी सगळ्यात काला होणार, पोर किडनॅप करायला आली ती, त्या पोरांना आपण गाड करायचं बॉडीगार्ड रे. बॉडीगार्ड अध्यक्ष आपल्या अंगावून आहे मास आणि कसं बॉडीगार्ड. तुझ्या नाही माझ्या चांगला आहे, मी आहे की तू फक्त माझ्या सोबत राहा. अरे एक ऐका पोराकडे दहावी जरी काढले दिवसाचं 20 दहा दिवसाचं 200 महिन्याचं 600 वर्षाचं हिशेब कर.
आपण करोडपती होणार करोडपती. अध्यक्ष काहीतरी आयडिया लावा तुम्ही आता. आयडिया लावणार की शेवटी अध्यक्ष आहे म्हटलं मलाच आयडिया लावा लागणार आहे. तू माझ्या बरोबर चल नसते बरोबर चल चला. जर रस्त्यात कोणी भेटलं तुला चॉकलेट दिलं काय खायला दिलं तर घ्यायचं नाही अजिबात. आणि सरळ जायचं शाळेत. शाळेत गेटमध्ये गेल्यानंतर अजिबात बाहेर यायचं नाही. हां कोणी काय आलं तिथं कोणी घ्यायला मी आलोय म्हणून सांगितलं पप्पानी पाठवलं म्हणून सांगितलं तर त्यांच्याकडे जायचं नाही. लगेच बहिणींना सांगायचं हां इकडे तिकडे जायचं नाही बाळा. काय चॉकलेट दिलं तर घेणार का? अरे घेणार ला उचल का आम्हाला आम्हाला अजिबात तसं करायचं नाही. हां चल जा का शाळेला जा. मी घ्यायला येतो संध्याकाळी तुला. हा जा सरळ शाळेत. माऊली पोराची काळजी घेत आहे ती एक नंबर आहे बरं का. अहो सगळ्या गावात हीच चर्चा चालली आहे. पोर उचलून येणाऱ्या टोळ्या आल्या किडनॅप करते ती किडनॅप काढते ती हात तुडते ती डोळे काढते ती हातात कटरी देते ती आणि रस्त्यावर मोठे मोठे शहरातनी भीक मागायला होती ती देवळाच्या बाहेर पण भीक मागायला होती ती. अहो त्या माणसाची काळजी नसते दयामाया नसते. होय आणि तुम्ही पोराला असं एकट्याला सोडलंय बी. मग कसं अहो जाता जाता एखाद्याने किडनॅप केलेलं कळेल का पोराला तुमच्या. अहो एकुलते एक पोर काय काय पिरिम बिरिम आहे का नाही पोराव तुमचा आत्मा काय तळ मिळतो का नाही काय. काय रे जो काळजी नाही म्हणताय काळजी कोण घ्यायची मग. आता घेतोयच की मी काय घरात बसून. अहो पोराला तुम्ही रोज सकाळी शाळेला सोडायला गेलं पाहिजे. शाळा सुटली की येताना घेऊन आलं पाहिजे तुम्ही. मी काय म्हणतोय आता काय म्हण तुम्हाला नाही जमणार रोज जायचं आणायचं आहे की नाही. मग कसं मग आम्ही कशाला आहे. आम्ही एक नाही तुमच्या पोराला रोज घरातनं शाळेत घेऊन जातो. शाळा सुटली की सुक्रब घरातलं आणून सुटतो. तुम्ही सोडणार होय. हा तुमचं पोरग आता तुमचं नाही माझं पोरग आहे. हा अरे काय तुझ्या जिभेला हाडबीड आहे का नाही. हा तसं नव्ह तुमच्या पोराची जबाबदारी त्यात आमची म्हणते व असं म्हणतोय. आणि त्यासाठी लई खर्च पण येणार नाही तुम्हाला. मग काय आम्हाला वडापाव पुरतं चहापाव पुरतं 10 रुपये 10 रुपये 20 रुपये मग थोडक्या नाही ते. चालते चालते आता जा तू पोरग गेलो आता त्याला शाळा सुटतो आम्ही. जावा शाळेत जावा थेट आता. होय होय चल. आणि वजीर पोराची सगळी जबाबदारी आता तुझी आहे लेना ठेव. हो सांगितलं की पोराची जबाबदारी माझी तुमचं पोरग ती माझं पोरग आहे. अहो त्याची केस सुटता धक्का लागणार नाही तर आणि जरी किडनॅप झालं तर होते किती पैसा खर्च त्या सोडून आणणार मीच. निघा मग पोरग इथे एकटंच खेळत बसले. मम्मी कुठे गेले पोराची. अग तुला कळतं का पोरग इथे एकटंच खेळत बसलंय कळतं का नाही. पोरग पळवायचं कालवा चालवायची इथं दिवसभर काम करायचं आणि तुम्ही साधी पोरस सांभाळत नाही. कुठे गेले हाय का करत नाही. लेफ्ट राईट लेफ्ट पाय उचलून चाला चला लवकर शाळेला उशीर होईल. लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट संस्कार ए संस्कार बाहेर काय कुठं आहे तुझं संस्कार अजिबात नाही तिथे लाईन त्याला उभं केलंय रे. हला पटपट झाला शाळेत उशीर झालाय. हा लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट ए मोजून घे रे एक एकात सोड. चल तू पुढे 1 2 3 4 5 6 जा मास्तरला पण सांगून ये आणि पोरांना सांग आम्ही आल्याशी भारी यायचं नाही म्हणून. बर बर चल चल जा मी थांबतो इथं. होय ए पोरानो ओख मी ना अध्यक्ष आता गावात नेतो आणि शाळा सुटली तरी गेटच्या बाहेर कोणी यायचं नाही आणि खेळायला सुद्धा गेटच्या बाहेर कोणी यायचं नाही कळलं का. आम्हाला शिकवू नको माझ्या आजीने सांगितलंय चोर सुटली ती कण्या काढती ती जा गा बुवाजीरापाशी बस जा. नको मला शिकवू जात गपशात बस जा. मास्तरला नाव सांगेन मग चला चला मास्तरला सांग तूच तुमच्या चला. लग बर की पोर सुधी मला डापरायला लागली. अध्यक्षाला नाव सांगतो यांच. Thank you.
दाढ़ी मिशा अभी लवकर वहत आलो पानी घे पानी आणि मारे तोंडाव इथे गेला झोपायला आणलाय काय झाला बघ जागा आला असू दे आली का नाही सुद कोण आहे तुम्ही कोण आहे आम्ही कोण आहे आम्ही आम्ही कोण आहे कोण आहे अहो बस बस तुम्ही मी आहे आम्ही आहे आम्ही बॉस आहे बॉस बरोबर का होय होय हा बॉस बॉस हे मध असले तर रुमाल काढून जाऊ की रुमाल अरे भेटतो काय कुणाच्या बापाला रुमाल काढायला हा थांब आत्ता करतो आत्ता लगेच सेकंद मिनिटात काढतो रुमाल आणि रुमाल कुठे गेला माझा रुमाल कुठे आहे आहो बॉस खिशात काय भडकताय जो काय तो आणलाय तुमच्या धावला रुमाल एका मिनिटात काढतो रुमाल बघ आता निघा नका झालंय
बघितलंस का? बघितलंस का? बघितलंस का? बघितलंस का? बघितलं की चल 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 तू काय कर लागला आणखी म्हणलं काय लागल मला असं बघून ठेवलं इथं कळल लवकर तुला कळल पण आधी मला सांग तुझा बाप कोण आहे कोण आहे बाप बा हा त्याला काय सांगू माझ्या बाकडे आहे गेला फुटके कवडी पण नाही द्याला आणि ह्याला जर कळालं माझ्या बाकडं काहीच नाही तरी येऊ माझ्या किडनी कळलं नाहीतर मला भीक मागायला आवलं ह्याला गंडवतो संपशील बाप कोण आहे बापी मला माहित नाही माझं बाप कोण आहे माझ्या बापाचं काय लग्न आहे तुम्ही मला असं बांधून ठेवलंय तुमच्या अंगाची कातडी सगळं चुलून काढेल लय मोठी असते माझं बाप अहो मोदी सकट रोज सकाळी माझ्या घरी चहा प्यायला येतो त्याला जर काय तुमचं काही खरं नाही सोडून टाका मला बॉस आपल्याला लय मोठं दबाड लावले वाटत नाही सोडणार आता तर अजिबात नाही सोडणार आणि सोडला तर तुझा बाप रागवल की माझ्यावर आणि सांग की तुझा बाप कोण आहे सांग की अरे माझ्या शोन्या सांग की तुझा बाप कोण आहे सांग तुझा बाप कोण आहे बर तुला खायला काय पाहिजे मला चापा पाहिजे चापा काय इथं हाटे ना काय आमचं ओ हो तुझ्या बापाचं नाव सांग पाहिजे ते खायला देत वडापाव देत चांगलंच असतंय की तुला वडापाव पाहिजे चापाव पाहिजे आणि काय काय पाहिजे दोन्ही पुरव दे मला बाकी काय नको मला फक्त बिर्याणी द्या दे पण बाच नाव सांग तुझ्या बापानं पैसे दिले का नाही अख्ख्याच्या अख्ख्या बोकडाची बिर्याणी करून तुला खायला घालेन ए झाले सोन्याला आमच्या बिस्किट आण खायला चॉकलेट आण खायला आणि काय काय आण खायला जा आमचा जा लवकर गाडीचंच आहे ना हा गाडीचंच आहे आलो लवकर हा सांग की तुझा बाप कोण आहे सांग की आधी पोटाला खातून मग सांग तुझ्या काय खायला आणलंय माझ्या सोन्याला बघ 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 चॉकलेट बिस्किट झाले पी ही पण कसलं तरी आहे आणि ही पण कसलं तरी आहे आणि काय आणलंय माहित आहे का हे घे आणि खा कागद तर काढा की कागद काढून देतो पाक कागद काढून दे की देतोय देतोय हा कागद काढून देते बिस्किट कस खाय मी हात तर सोडा की जास्त शानपणा करायचा नाही बापाचं नाव सांग आधी मग तुला सगळं देतो हिरा तर खा आता सांग तुझ्या बापाचं नाव सांग की अरे सांग की बापाचं नाव अरे बापाचं नाव सांग अरे सांग की बापाचं नाव अरे सांग के अहो बस त्याच्या तोंडातलं तर काय ना किती राव सांग की मला आधी बापाचं नाव सांग ते लॉलीपॉप लय गोड लागते ते संपलं मग सांग बापाचं नाव सांग आधी अरे बापाचं नाव सांग आधी अरे बापाचं नाव सांग आधी बस मी काय म्हणतोय किस्से चेक करा काय ना काय तर घाबरून हा बरोबर बोलतोस बरोबर बोलतोस याचा सगळं किस्सा चेक करतो
नाव मोबाईल नंबर रक्कम जाम पैशाची लिस्ट आहे म्हणजे खबर खाऊली की त्याला खाली लोक लखन आणि याचा मोबाईल नंबर आणि रक्कम 1172 सोन्या 2000 शंकर 1800 आणि बबन 50 बस 50 नसेल मग 50 लाख असेल तू म्हणतोस खराय मोदी बरोबर चा मोदी चा प्यायला येतो वाटतं घरला लाखाचा दाखला असणार आहे तेच की काय म्हणते रे कुठली भाषा आलाय घेऊन काय म्हणायचंय तुला अच्छा हे पैसे सगळं आम्ही घेणार अरे मग तू आणून देणार तुझा बाप आणून देणार अरे मग कोण आणून देणार चला कि दोन मिनिट या काय का चला कि राव बर चल राव त्याला काय चला मग तू तू बस रे चल चल काय तुझं काय आहे मध्ये आणि एवढं महत्वाचं कामाला बस मी काय म्हणतोय ऐका की आधी ही आता एक नाही मोबाईल नंबर आहे ती आपणच उधार गोळा करूया आपण हा आणि जेवढे पैसे येतील तेवढे घेऊन जा एक गायब होय की ही माझ्या डोसक्यात का आलं नाही मग हुशार आहेस की तू पण बरोबर अरे वायच रक्कम आहे एवढी सगळी गोळा केली की किती शर्मंत होईन आपण भारी आईड आहे भारी आईड आहे एकाला फोन करून बघूया अरे पण सगळ्यात पहिला फोन कोणाला लावायचा कोणाला चालतंय ही भाव आहे बघ भाव येतो कोणतरी भाव दिसतो यालाच पहिला फोन लावतो लागला हॅलो हा कोण भाऊ का हा मी आमच्या शेठची उधार आहे ना तुमच्याकडे तर ती शेठची उधारी वसूल करायला मी फोन केला होता हा कोणते शेठ अहो ते नाही का बारके शेठ वजीर शेठ हा आयला ती म्हणते की यांचीच उधारी आहे दुसरा लावा दुसरा हा दुसरा असेल म्हणजे हे एक उधारी नसते ही देत असेल बाकीच्या ह्याच्या उधार येणार असतील या हा थांब दुसरा लावतो बघतो थांब कोण आहे शंकर हॅलो कोण भाऊ का नाही भाऊला लागलेला कोण शंकर भाऊ का अच्छा हा तर शंकर भाऊ आमच्या शेठची उधारी होती तुमच्याकडे काहीतरी त्या 18 लाख वगैरे काहीतरी अठरा कोण शेठ अहो आमचे वजीर शेठ हा याला ही पिशव्या घालायला लागल्या अरे ही पण म्हणतंय ती उधारी द्यायचा आहे हिला काय बस मला वाटतंय ही देण्याची लिस्ट असेल येण्याची नाही म्हणजे ही पण भिकारी दिसते आपल्यासारखंच म्हणजे आपला डाव फसला काय रे ही सगळ्या गावाची उधारी करून ठेवल्यास आणि तुझ्यामुळे आम्ही शिव्या खाल्ल्या का नाही आणि 50 रुपयाची कोण उधारी करत रे 50 रुपयाची आणि तुझ्यामुळं वणवण फिरलो तुझ्यामुळं आम्हाला किती त्रास झाला सगळ्या गावाच्या शिव्या खाल्ल्या आणि तिकडं लॉलीपॉप तुझी लॉलीपॉप खायची लायकी नाही
आम्ही पण उधारच आणलंय हान रे ह्याला टाकला तो हान झाला हान हान एक तर मार हान कमांड मोड देतो कमांड मोड तो हान मोड देतो तो हान हां चल 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 जाऊन गावा सांगाव भैया ए भैया कोण बघत नाही का हो बघू नको बाप अरे चला 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 हे आरोगी लाल खोली मावशीने सांगितलेली इथंच इथं इथंच असल काय झालं कोण होत काय बघितलंस का कोण होत सोड काय पण कोण होत काय काय म्हणत होती तुला का उचलला अध्यक्ष दमन हळू चोपलाय चांगलं अरे पण कोण होत काय होत जरा तोंड तर बघितलंस का तर प्रेक्षक बघितलं ना काय झालं अहो ही रोज आपल्या आजूबाजूला होते महाराष्ट्रात भारतात अशा असंख्य रोज किडनॅपिंग होतात त्यातला काय मुलांचा पत्ता लागतो काय मुलांचा पत्ता लागत नाही तर मला तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आपापल्या मुलांची काळजी घ्या त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि काय संशयास्पद वाटलं तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगा आपला समाज सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी आहे धन्यवाद हे अरे चला त्याला दवाखान्यात देऊया चल 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 मारली